नमस्कार, मी वीरपिता शहीद सचिन शेळके रामेगावकर यांचे वडील, काम इथला रामेगाव तालुका औसा जिल्हा लातूर महाराष्ट्र राज्यातला आहे. मी शिक्षक स्वतः असल्यामुळे देशप्रेमाची आवड मला स्वतःलाच होती आणि त्याच पद्धतीचं शिक्षण संस्कार मी माझ्या मुलावरही केले. मुलगा शिकला दहावीपर्यंत, पण त्याचं दुसरं काही स्वप्न नव्हतं. मला नोकरी करायची तर फक्त आर्मीची करायची, अन्यथा मला नको. मी एक दोन संधी त्याला आणल्या, परंतु ते नाकारले त्या संध्या. केवळ मला आर्मीत जायचं, नसेल तर मी शेती करतो म्हणायचा. ठीक आहे, त्याची इच्छा. मग त्या अनुषंगाने मी त्याला अहमदपूरला अकॅडमी होती, अकॅडमीला पाठवलं. तिथं तयारी केली एक 3-4 महिने, तो तिथं राहिला आणि डायरेक्टच भरती पहिल्या ह्याच्यातच भरती झाली ती. आमचा पहिला मुलगा आणि नवसाचा. पहिल्यांदा थोडस वाईट वाटलं, परंतु मी आमच्या दोघांनी विचार केला, आमच्या घरचे समजूत काढली. त्यानं वाईट करायला का गेलाय, देशसेवा त्याच्या आवडीचं काम त्यानं करायला गेलं. जाऊ दे ना, मग कुठेही गेलं तर काय व्हायचं, ती तर दैवलिखी, तर कुठं चुकणार नाही. मग आता आपल्या दैवात असेल ते होईल, त्याची इच्छा आहे, जाऊ दे. म्हणून आम्ही पुन्हा स्वतःला एक सैनिकाचे आई वडील या आनंदानं वावरायला लागलो उर्वरित आयुष्यामध्ये. दुःखही एकदाही सांगितलं नाही महाराज, फक्त सुख सांगायचं, आनंद. हे इतिहास असतंय तसं असतंय. मग हा असा प्रसंग कठीण आला होता. काही वाटलं नाही, आम्ही टीम होती आमची, सहज आम्ही गोळीबार केला आणि ते हकलून लावले असं उत्तर द्यायचं. तिथं राहिलो 2-3 दिवस कसम पिरियडला जाऊन. अतिशय आदर द्यायचे हो. तिथला आर्मीचा युनिफॉर्म मधला प्रत्येक कदाचित अधिकारी लेवलचा व्यक्ती असेल किंवा सैनिक असेल, साहेब आता कसमच्या वेळेस हे मुलं नवे असतात आणि सगळे कार्य करणारे जुने अधिकारी असतात, हे माझे स्वतःचे आई वडील आहेत असं समजून त्यांनी आम्हाला वागवलं तिथं त्या सर्व वरिष्ठांनी. 1500 फुटावरचं फायर अचूकपणे केलेलं आणि त्याचा काही दिवसांतर पुढे सत्कारसुद्धा होता. असा फायरमध्ये तो अतिशय निपुण होता आणि त्याला छंदच मुळात आर्मीचा असल्यामुळं त्याला त्या गोष्टीला त्यानं वाहून घ्यायचा. तर तिकडचं सगळं त्याच्या इच्छेनुसार होत होतं. आम्हाला वाटायचं आपला मुलगा ह्याच्यात आहे, वेगवेगळा आनंद वाटायचा. आम्ही कुठले कार्यक्रम आर्मीचे लागले ना, कुतूहलानं पाहायचं ह्याच्यात आपलं लिकरू आहे का. आपण कोणा बोलून चालून मराठी हो पिताजी आपण म्हटलं मुलांना. आणि असल्या गोष्टी ते परीक्षा घेतात, आपण परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे, कुठलंही काम केलं पाहिजे. आणि ते आणि आम्ही वेगळे नाहीच ना, म्हटलं बूट त्यांचा आणि माझा वेगळाच नाही. कदाचित मी तिथं पडलो ते अधिकारी असून ती घेऊन जातील. आर्मीमध्ये असं काही नसतं पिताजी, म्हणून समजूत घातली माझी. वास्तविक मी पूर्वीच पैशाला महत्त्व देत नाही, कारण ज्या गोष्टीची माझ्याकडे कमतरताच नव्हतं, माझ्या प्रपंचापुरतं माझ्याकडे पूर्वीपासून ईश्वरानं दिलेलं आहे. मग देश सेवा करतोय तर अरे धन देऊन आपण देशाची आठवण करावी. देशाची आठवण केलेलं का वाईट आहे. माणूस सगळे ऋण फेडू शकतो, मात्र ऋण देश ऋण कधी फेडू शकत नाही. आणि तो फेडण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आर्मीमध्ये गेलं पाहिजे. इथं कितीही कमवू शकते माणूस. आता माझी पण आहे ना माडी मंजिला फलानं सगळं आहे, यात समाधान नाही. देश ऋण फेडण्यासाठी जो जातो तो श्रेष्ठ असतो आणि मी त्याचा पिता एक. बोलून जरी दाखवता येत नसेल तर लेकरू कुठेही जाणारच होतं ना, त्याचं संपलंय तर इथं जाणार आहे. पण तिथं गेलं फक्त त्याचं कार्य अधुरं राहिलं. त्याने एकच म्हणायचा, मी मुलाला स्वतःच्या घर घेऊन दिलो 2 मजली निलंग गेला. त्यावेळेस आमच्या मित्रांनी मुलाला विचारले, सचिन आता पप्पांनी तुला घर घेऊन दिले, आता तुझं पुढचं स्वप्न काय, तुझी काय इच्छा, अजून काय करावं वाटतंय पप्पांनी तुझ्यासाठी. तर त्याने एक उत्तर दिलं आमच्या मित्रांना, असेच जरा माझी जरा जाणकार सोशल वर्कर असलेले मित्र, त्यानं उत्तर दिला, आता बस काही नाही म्हटले,
आता सीमेवर शहीद व्हावं आणि तिरंगा घरला यावं, हीच इच्छा त्यांनी ती आमच्या मित्राजवळ बोलून दाखवली आणि त्यांनी भाषण केले इथं अंत्यविधीला येऊन. मी माझ्या त्याच्या नातालाच म्हणतोय तू काय बनणार, मी आर्मी ऑफिसरच म्हणतोय, गुड तुला आर्मीच्या शाळेतच घालतो म्हणतोय. का गेला तर हरकत नाही, गेलं तर का वाईट, इथेही तो कुठला तरी उद्योग करणारच आहे ना मला, आणि तिथं जाऊन केलं तर का वाईट आहे. ईश्वरी इच्छेच्या पुढं कोणी मोठं राहत नाही, जे घडवायचं ते दैव लिखित असते, जे कुठेही घडणार आहे काही होणार आहे. आपण चांगला मार्ग निवडून चांगल्या मार्गाला लागणं वाईट काहीच नाही, गैर काहीच नाही. जायचं प्रत्येकानंतर कुठला विशेष कार्यक्रम असल्यानंतर उणीव भासते, पण तेवढ्यापुरतं अश्रू ढाळतो आम्ही. चला आता आपण कितीही रडलो तरी हे हटायचं नाही म्हणून पुन्हा या लहान मुलाकडे बघून पाऊल उचलतो. मी शेवटपर्यंत असंच राहणार. मला पहिलं लेखन होत खूप आवडीचं आणि गुणी होत. त्याचं शरीर विसरलो पण गुण विसरत नाहीत ना, ते गुणच लक्षातून जात. नाव काढले की अश्रू येतात. माझे पिताजी आहेत म्हणून त्यासाठी चालतो, परत इच्छा नसली तरी चालतो, नव्या उमेदीनं चालतो. नमस्कार, मी वीर पत्नी सोनाली सचिन शेळके, रामेगाव हिंमतनगर. काहीच नाही तिकडचं तर काहीच सांगू शकत नाही, सगळं छान आहे म्हणजे. 6 महिन्याला यायची सुट्टीवर, 6 महिन्याला कधी 7 महिने 8 महिन्या सुट्टी. बघ 2 दिवस वाटायचं गेल्यावर पुन्हा आणि आहे तिचा आपला आहे. ती वाटलं नाही असं होईल असं वाटलं नाही, काही नाही असे चांगली राहावं चांगली सेवा करायची. मला तेवढं असं कळतच नव्हतं, कुठून येत नाहीत ना, मुली लहान होते ना, आणि ते यायची सुट्टीवर घे जवळ बी घ्यायची नाही असं. मग या लागते म्हणजे तशीच शिवड लागते म्हणजे जास्त लांबूनच ही करायची ती जास्त. मग मुलांना कळत नाही, तेवढ्या मोठ्या मुलींना कळत जबाबदारी. मी माझ्या पायावर पुढे झाली, इथं खेडेगावात नाव ठेवतात, असं केलं तर असं केली, तसं केली तसं केली. मी असंच राहते, मी जसं आहे तसंच राहते. मी काय तर बोलतील अशी करायली तशी करायली, मी भिवून असे पहिले म्हणत होता, आता नाही विसरले सगळं. पप्पा म्हणायचा, फोटो बघून म्हणायचा ना, पप्पा हे पप्पा हीर माता सुदामती वसंतराव शेळके मावशीकड मामाकड याच्याकड बहिणीकड जायचा. आणि आता नवैनी गेली तर पुण्याला दिसत्याने विचारायला नाही, माझी लेकरं चांगली येतं का, बायको चांगली येतं का, कधीच विचारायचा नाही. सगळं शेतातलं विचारायचा, तिथं का केलो, इथं का केलो, बाया उपस्थित नाही विचारायचा, किती बाया शेतीत येतात, का करला येतात, कुठले येतात, सगळं विचारायचं हेच. पण मला असं त्रास असं आहे तिथं ड्युटी असं चुकून म्हणायचं नाही मला कधी, किती बी विचारत नाही लय चकलं असलं तिथं. मी गेली असली भाकर चपाती कसा खाते श्री म्हणतात, तुला कळत नाही असं झटकून खावं लागतं सांगितलं. वाटतोय मला एक एकदा दुःख वाटतंय, माझं लेकरू जवळून लांब गेलं तिकडे गेलं असं वाटतं जीवा. बारके बारके लेकर बघितलं चरचर करते, जाऊ जाऊ म्हणते ते पोरगरी केलं, मी पप्पा स्वप्न पूर्ण करणार म्हणते. हा